मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दरम्यान या प्रकरणी आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पतीसोबतच्या फोटोंमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरलही केले जात आहेत आणि त्यांच्या पतीऐवजी वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. चित्रा वाघ याबाबत आता पोलिसांकडे तक्रार देखील करणार आहेत. मात्र या प्रकारावरून भाजप नेत्यांनी संतप्त भावना आता व्यक्त केलेल्या आहेत. असा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. संजय राठोड यांची चौकशी करण्याऐवजी या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. लाज वाटली पाहिजे, अशांवर कडक कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणीचा सन्मान जर अशा पद्धतीने खोट्या नाट्या व्हॉट्सअपवर चित्र चिटकवून पाठवून अशा पद्धतीने अवमान केले जात असेल ना, माननीय न्यायमूर्तींनी सुद्धा कोर्टानी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे, सारी यंत्रणा गावली पाहिजे. म्हणजे उद्या जर एखादी महिला दुसऱ्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घेत असेल तर त्यांचा असा अवमान करणं यापेक्षा या कलियुगामध्ये दुसरं मोठं पाप असू शकत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जळगाव जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढलंय आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये 300 रुग्णसंख्या आढळते. जळगावातील मृत्यूदर 3% आलेला आहे. मधल्या काळात कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाला थोडासा दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा रुग्ण वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठरलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची मलंगडाची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मलंगडावर यात्रा आणि उरुस भरतो. मलंगडावर असलेली समाधी ही हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. 2 मार्चपर्यंत मलंगड परिसरात मनाई आदेश लागू आहेत आणि या कालावधीत स्थानिक ग्रामस्थ वगळता कुणालाही मलंगड परिसरात प्रवेश नाही आहे. आदिवासी बांधवांचं उगमस्थान समजली जाणारी गोंदिया जिल्ह्यातील कचरागड यात्रा जिल्हा प्रशासनानं रद्द केली आहे. तरी विविध राज्यातील मोजक्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत यात्रेमध्ये हजेरी लावली. दरवर्षी हजारो आदिवासी पारिकोपार लिंगोचं दर्शन घेतात. 5 दिवस चालणाऱ्या ह्या यात्रेला दरवर्षी छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंडमधूनही भाविक येत असतात. पण यंदा कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या हजेरीत हा यात्रोत्सव पार पडला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे